साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षतृतीया, ही अक्षतृतीया यंदा कधी आहे आणि अक्षतृतीयेला काय करायला हवं ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षतृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवसापासून अनेक युग सुरू झाली आहेत. भगवान विष्णूंचे अनेक अवतारही या दिवशी झाले आहेत असं सांगण्यात येतं. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. भगवान परशुरामांनी सुद्धा अक्षतृतीयेच्या दिवशीच अवतार घेतला होता, म्हणून तर या दिवसाला परशुराम जयंती सुद्धा म्हटलं जातं. अक्षतृतीयेचं धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे आणि यंदा ही अक्षतृतीया 22 एप्रिलला आलेली आहे. यावेळी अक्षतृतीया खूप खास मानली जाते कारण या दिवशी 7 वेगवेगळे शुभ योग जुळून आलेले आहेत. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल आणि त्यामुळेच आयुष्यमान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग असे सगळे योग जुळून आलेले आहेत. अक्षतृतीयेची सुरुवात होईल 22 एप्रिलला सकाळी 7:50 आणि समाप्ती होईल 23 तारखेला सकाळी 7:48. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश होत नाही असा. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती करून देणार असतं. म्हणूनच अक्षतृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त दान करावं, जास्तीत जास्त जप करावा असं म्हटलं जातं. भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. या दिवशी देवांचं आणि पितरांचे विधीपूर्वक पूजन केले जाते. तुम्हाला हे माहिती आहे का की चार धामाची यात्रा सुद्धा अक्षतृतीयेपासूनच सुरू होते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या दिवशी केलेल्या कार्याचं फळ अक्षय असतं, म्हणजेच त्याचा कधीही नाश होत नाही. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं. अक्षतृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते, त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. या दिवशी तुम्ही उपवास करा, जप करा, ध्यान करा, त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल, म्हणजे ते पुण्य कधीही संपणार नाही. तुम्ही एक वेळी आहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता. दान मात्र या दिवशी तुम्ही कराच करा, कारण या दिवशी दान करणं महत्वाचं असतं असं भविष्य पुराणातही सांगण्यात आलंय. पाण्याने भरलेल्या घागरी तुम्ही या दिवशी दान करणं उत्तम आहे. त्याचबरोबर तुम्ही बार्लीही दान करू शकता. पंखे, पादत्राणं, छत्री, जवस, गहू, तांदूळ, वस्त्र या गोष्टींचं दान करणं पुण्यदायी मानलं जातं, परंतु ते दान सत्पात्री असावं. आणि मी तर म्हणेल की तुम्ही पाण्याने भरलेल्या घागरी नक्की दान करा. कडक उन्हाळा आहे, एप्रिलमधलं ऊन आहे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पाण्याने भरलेला माठ दान केलात तर त्याला जीवन दिल्यासारखंच वाटेल, कारण पाणी हेच जीवन आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.